नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, CSK कंप्यूटर स्टडी यूट्यूब चैनल मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण GCC TBC कंप्यूटर टाइपिंग मराठी 30 WPM हे एग्जाम 10 ऑगस्ट 2022 मध्ये बैच नंबर 1002 चे आपण अभ्यास करणार आहोत। हे फाइनल आंसर की आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे। तर आमच्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत रहा, कारण मी सर्वांसाठी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सरप्राइज देणार आहे। ही व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी फायदेमंद ठरणार आहे। तर मित्रांनो, वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1 आपण बघू शकता आपल्या स्क्रीन समोर। .bmp हे .dash प्रकारच्या फाइल एक्सटेंशन आहे। तर हे आपल्याला सांगायचे आहे की .bmp ही फाइलचे कोणते एक्सटेंशन आहे। तर मित्रांनो, याचे राइट आंसर आहे ऑप्शन ए, म्हणजे .bmp हे बिटमॅप हे प्रकारच्या फाइलचे एक्सटेंशन आहे। क्वेश्चन नंबर 2 मित्रांनो, आपल्या स्क्रीन समोर आपण बघू शकता IC चा वापर डॅश जनरेशन मध्ये केला गेला। मित्रांनो, सिंपल क्वेश्चन आहे आणि एग्जाम मध्ये हे मित्रांनो विचारले जातात। मित्रांनो, हे जे मी क्वेश्चन सांगत आहे हे 10 ऑगस्ट 2022 चे क्वेश्चन आहेत मित्रांनो। तर मित्रांनो, याचे नियमितपणे अभ्यास करत रहा आणि चांगले मार्क्स मिळवत रहा मित्रांनो। तर याचे राइट आंसर आहे मित्रांनो ऑप्शन सी, IC चा वापर थर्ड जनरेशन मध्ये केला गेला। क्वेश्चन नंबर 3 मित्रांनो, आपल्या स्क्रीन समोर आपण बघू शकता कंप्यूटर सिस्टीम मध्ये 0 आणि 1 ला डॅश म्हणतात। 0 आणि 1 याला मित्रांनो म्हणतात, याचे राइट आंसर आहे बायनरी बिट्स, म्हणजे 0 अँड 1 ला बीट असे म्हणतात मित्रांनो। बीट म्हणतात किंवा बायनरी डिजिट्स असे सुद्धा म्हणतात। क्वेश्चन नंबर 4 आपण बघू शकता आपल्या स्क्रीन समोर, वेबसाइटचे कलेक्शन डॅश मध्ये स्टोर होते। तर मित्रांनो, याचे राइट आंसर आहे ऑप्शन ए। इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। वेबसाइटचे कलेक्शन इंटरनेट मध्ये स्टोर होते। क्वेश्चन 5 आपण आपल्या स्क्रीन समोर बघू शकता, USB चा फुल फॉर्म डॅश, USB चा फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे मित्रांनो। USB म्हणजे युनिव्हर्सल सीरियल बस, युनिव्हर्सल सीरियल बस। तर याचा राइट आंसर आहे मित्रांनो ऑप्शन ए इज अ करेक्ट आंसर। USB चा फुल फॉर्म म्हणजे युनिव्हर्सल सीरियल बस। क्वेश्चन नंबर 6 मित्रांनो, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, व्हेरी 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 इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। तर आपल्याला सांगायचे आहे डॅश हे MS Office चे व्हॅलिड वर्जन नाही। तर मित्रांनो, याचा राइट आंसर आहे ऑफिस वर्सा हे MS Office चे व्हॅलिड वर्जन नाही। कारण MS Office चे वर्जन म्हटले की आपल्या लक्षात आले पाहिजे की ऑफिस 2003 आहे, ऑफिस 2010 आहे, ऑफिस 2007 आहे, हे MS Office चे व्हॅलिड वर्जन हे MS Office चे वर्जन आहे मित्रांनो। आणि वर्जन नाही म्हटले आहे, तर मित्रांनो ऑप्शन बी हे आपले राइट आंसर होणार। तर मित्रांनो, MS Office चे व्हॅलिड वर्जन नाही म्हटलं की ऑफिस विस्टा हे MS Office चे वर्जन नाही आहे मित्रांनो। क्वेश्चन नंबर 7 मित्रांनो, आपल्या स्क्रीन समोर आपण बघू शकता इन वर्ड लेफ्ट राइट सेंटर जस्टिफाय हे डॅशचे वेगवेगळे प्रकार आहेत। तर आपल्याला सांगायचे आहे मित्रांनो, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, आपण नोट करून ठेवू शकता मित्रांनो। मी जे तुम्हाला क्वेश्चन सांगत आहे हे हाय लेवलचे क्वेश्चन आहेत मित्रांनो। बेसिकपासून ते ॲडव्हान्स लेवलची माहिती मी तुम्हाला
मी आमच्या व्हिडिओमध्येच देणार आहे. आमच्या चॅनलला आतापर्यंत आपण सबस्क्राईब नाही केले असेल तर सी एस के कम्प्युटर स्टडी नॉलेज हे आमचे यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्याला सांगायचे आहे की इनवर्ड, लेफ्ट, राईट, सेंटर, जस्टिफाय हे डॅशचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर मित्रांनो, याचे राईट आन्सर बीच्या सोबत आपल्याला जाणार, म्हणजे अलाइनमेंट येणार मित्रांनो. याचे राईट आन्सर आहे इनवर्ड, लेफ्ट, राईट, सेंटर, जस्टिफाय हे अलाइनमेंटचे वेगवेगळे प्रकार आहेत. क्वेश्चन नंबर 8 मित्रांनो, डॅश टॅबचा उपयोग करून डॉक्युमेंटमध्ये वर्ड आर्ट इन्सर्ट करू शकतो. ठीक आहे, तर मित्रांनो आपल्याला सांगायचे आहे याचे राईट आन्सर. तर याचे राईट आन्सर मित्रांनो इन्सर्ट. डॅश टॅबचा म्हणजे इन्सर्ट टॅबचा उपयोग करून डॉक्युमेंटमध्ये वर्ड आर्ट इन्सर्ट करू शकतो. ऑप्शन क्वेश्चन 9 मित्रांनो, आपण बघू शकता MS वर्ड 2010 आपण पेजसाठी साईज सेट म्हणजे सेट कोणत्या टॅबमध्ये करतो. तर मित्रांनो, याचे राईट आन्सर आहे आपण ऑप्शन बघू शकता. तर याचे राईट आन्सर आहे मित्रांनो पेज लेआउट इज अ राईट आन्सर. क्वेश्चन 10 मित्रांनो, आपल्या स्क्रीनसमोर डॅश कीचा उपयोग कर्सरच्या पुढील एक शब्द रिमूव्ह करण्यास होतो. व्हेरी 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 इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ऑगस्ट 2022 क्वेश्चन मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो. तर नीट नियमितपणे आमचे व्हिडिओ बघत राहा आणि चांगले मार्क्स मिळवत राहा मित्रांनो. तर याचे राईट आन्सर आहे मित्रांनो क्वेश्चन 10 डिलीट. डिलीट या कीचा वापर कर्सरच्या पुढील एक शब्द रिमूव्ह करण्यासाठी होतो. आपल्याला लक्षात ठेवायचे आहे, आपल्याला जसा डिलीट कीचा उपयोग करायचा आहे तर तो पुढील एक शब्द रिमूव्ह करण्यासाठी होतो मित्रांनो. क्वेश्चन नंबर 11, डॅश बार हा एक्सेलमध्ये सर्वात टॉप साईडला असतो. तर मित्रांनो, सिंपल क्वेश्चन आहे हा. याचे राईट आन्सर आहे ऑप्शन बी टायटल. टायटल बार हा एक्सेलमध्ये सर्वात टॉप साईडला असतो. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीनसमोर आहे मित्रांनो. MS Excel 2010 मीन फंक्शन दिलेल्या सेल्समधल्या संख्यामधील छोटा नंबर देते. मीन याचा अर्थ आहे मित्रांनो मिनिमम म्हटलं की आपल्याला छोटाच नंबर देणार ना मित्रांनो. तर याचे राईट आन्सर आहे होय मित्रांनो, बरोबर आहे. ऑप्शन याच्यासोबत याचं आन्सर जाईल. क्वेश्चन नंबर 13 मित्रांनो, आपल्या स्क्रीनसमोर आपण बघू शकता नियम चांगल्या प्रकारे. एक्सेलमध्ये डॅश डिफॉल्ट असते. तर मित्रांनो, याचे राईट आन्सर ग्रीड लाईन हा ऑप्शन आहे. एक्सेलमध्ये ग्रीड लाईन डिफॉल्ट असते मित्रांनो. क्वेश्चन नंबर 14 आपण बघू शकता. डॅश या ऑप्शनच्या मदतीने आपणास प्रिंट आउट मिळते. तर मित्रांनो, याचं राईट आन्सर आहे काय म्हटलं आहे पहिले एकदाच म्हणजे क्वेश्चनमध्ये आपलं आन्सर लपलेलं आहे मित्रांनो. आपण बघू शकता की डॅश या ऑप्शनच्या मदतीने आपणास प्रिंट आउट मिळते. जसं की आपण आपल्याला प्रिंट पाहिजे आहे तर कोणत्या ऑप्शनमुळे मिळेल मित्रांनो, प्रिंट ऑप्शनमुळे आपल्याला प्रिंट मिळेल मित्रांनो. तर याचे राईट आन्सर आहे ऑप्शन बी प्रिंटच्या सोबतीला जाणार. क्वेश्चन नंबर 15, एका वर्कशीटमध्ये डॅश कॉलम्स असतात. व्हेरी 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 इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. असे क्वेश्चन तुम्हाला खूपदा विचारले गेलेले आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे मित्रांनो.
एका वर्कशीटमध्ये 16384 कॉलम्स असतात. ठीक आहे मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो आपल्या स्क्रीनसमोर, क्वेश्चन नंबर 16. .ppt.ppt.x हे डॅश फाईलचे एक्सटेन्शन आहे. व्हेरी 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 इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे अँड सिम्पल क्वेश्चन आहे मित्रांनो. म्हणजे आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की .ppt.ex म्हटले की हे पॉवर पॉईंटचे एक्सटेन्शन आहे, तर याचे राईट आन्सर ऑप्शन बीच्या सोबतीला जाणार. MS PowerPoint इज अ राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 17 मित्रांनो आपण बघू शकता, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये टेबल घेऊ शकत नाही. तर होय मित्रांनो, राईट आन्सर इज बी. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये टेबल घेऊ शकत नाही हे विधान चूक आहे. पॉवर पॉईंटमध्ये आपण टेबल घेऊ शकतो मित्रांनो, पर इथं काय म्हटलं आहे की पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये टेबल घेऊ शकत नाही, तर हे विधान चुकीचे आहे मित्रांनो. क्वेश्चन नंबर 18 आपण बघू शकता, पॉवर पॉईंटमध्ये टेक्स्टचे डिझाईन डॅश ही कमांड वापरून बदलता येते. राईट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन सी, फॉन्ट. क्वेश्चन नंबर 19 आपण बघू शकता, पॉवर पॉईंटमध्ये नॉर्मल व्ह्यू हे डॅशसाठी वापरले जातात. तर मित्रांनो ऑप्शन एच्या सोबतील हे राईट आन्सर होऊन जाईल आपल्याला, टू टाईप मॅटर इन स्लाइड. क्वेश्चन नंबर 20, पुढीलपैकी कोणत्या व्ह्यूमध्ये नोट्स पाहता येतात? तर मित्रांनो याचे राईट आन्सर आहे ऑप्शन ई, नोट पेज. मित्रांनो मी तुम्हाला अगोदरच सांगू इच्छितो की अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला नीट वाचन करायचे आहे. म्हणजे एकदा वाचन केले की पुढीलपैकी कोणत्या व्ह्यूमध्ये नोट्स पाहता येतात, तर मी म्हणतो नोट्स पाहता येतात तर म्हणजे क्वेश्चनमध्येच ॲन्सर लपवलेले आहे. नोट्स पाहता येतात म्हटल्यानंतर नोट्स पेज येईल ना मित्रांनो, म्हणून याचा राईट आन्सर आहे नोट पेज. क्वेश्चन नंबर 21 सिंपल क्वेश्चन आहे. तर आपण बघू शकता की रॅमला वोलेटाईल मेमोरी असंही म्हणतात. तर होय मित्रांनो म्हणतात, हे विधान बरोबर आहे. विंडो 7 ची वैशिष्ट्ये डॅश ही आहेत. तर आपण ऑप्शन बघू शकता, याचे राईट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन डी, विंडो 7 ची वैशिष्ट्ये सांगा. तर इझी ऑपरेटिंग सिस्टीम आहे, एक्सिलेंट ग्राफिकल इंटरफरन्स पण आहे, एक्सिलेंट सिक्युरिटी फीचर्स पण आहेत. म्हणजेच यांच्यापैकी सर्वच विंडो 7 ची वैशिष्ट्य येणार मित्रांनो, म्हणून ऑप्शन डीच्या सोबतीला याचे आन्सर जाणार. क्वेश्चन नंबर 23 आपण बघू शकता, डॅश म्हणजे कम्प्युटर सतत एक तारखे काम करून थकत नाही. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, व्हेरी 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 इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर मित्रांनो याचा राईट आन्सर ऑप्शन बीच्या शोभतीला जाणार. डिलिजन्स म्हणजे कम्प्युटर सतत एकसारखे काम करून थकत नाही. क्वेश्चन नंबर 24 सिंपल क्वेश्चन आहे, सिंपल ते क्वेश्चन आहे मित्रांनो. ट्विटरमध्ये शेअर केलेल्या विचारांच्या तुकड्यांना काय म्हणतात? तर मित्रांनो नीट क्वेश्चनला रीड करा. ट्विटरमध्ये शेअर केलेल्या विचारांच्या तुकड्यांना ट्विटरमध्ये शेअर केलेल्या विचारांच्या तुकड्यांना काय म्हणतात? तर मित्रांनो ट्विट्स म्हणतात. ट्विट्स म्हणजे विचार होतात मित्रांनो. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी. लास्ट क्वेश्चन,
लास्ट क्वेश्चन आपण बघू शकता, वेब पेज बनविण्यासाठी कोणती लँग्वेज नोटपॅडमध्ये वापरली जाते? तर मित्रांनो ऑप्शन डी HTML। HTML याचा अर्थ HTML याचा अर्थ हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज असा अर्थ होतो मित्रांनो। तर मित्रांनो खूप विद्यार्थी मित्रांचे मला कमेंट आले की सर PDF प्रोवाइड करा आणि डेली आमच्यासाठी व्हिडिओ अपलोड करत रहा। तर मित्रांनो मी तुमच्यासाठी PDF डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाइड केलेला आहे, आपण त्यांचे अभ्यास करू शकता। तर मित्रांनो हेच ते सरप्राईज होते मित्रांनो, आमचे व्हिडिओपासून आपल्याला फायदा झाला की नाही आम्हाला नक्की कमेंट करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा। मित्रांनो धन्यवाद।